मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी नुकताच आपला राजीनामा दिला निवृत्तीपूर्वीच राजीनामा देणाऱ्या रोहित देव यांनी राजीनामाची घोषणा खुल्या न्यायालयातच केली त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे पद सोडत असल्याचे कारण दिले न्यायमूर्ती रोहित बी देव यांना अहलाबाद येथे बदली झाल्यासंदर्भात गुरुवारीच पत्र प्राप्त झाले होते न्यायमूर्ती रोहित बी देव यांनी माओवादाचा आरोप असलेल्या जी एन साईबाबाची सुटका केली होती त्यांनी ज्या दिवशी राजीनाम्याची घोषणा दिली त्याच दिवशी प्राजी साईबाबा वरील दोष कायम ठेवत या प्रकरणावर नव्याने सुनावणी देण्याचे आदेश खंडपीठाला दिले होते हा निवड योगायोग आहे की या घटनेचे कारण देखील यामागे आहे अशा चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत न्यायमूर्ती रोहित बिदेव यांनी यापूर्वी तीन जानेवारीला महाराष्ट्र सरकारच्या एका शासन निर्णयाला स्थगिती दिली होती ज्यामध्ये प्रस्तावाद्वारे नागपूर मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या बांधकाम किंवा बा अंमलबजावणीच्या कामातील कंत्राटदाराकडून गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई रद्द करण्याचे अधिकार सरकारला देण्यात आलेले होते निवृत्तीपूर्वीच राजीनामा देणाऱ्या न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासह दोन हजार सतरा पासून उच्च न्यायालयाच्या किमान बारा न्यायाधीशांनी आपले राजीनामे दिले होते यामध्ये अतिरिक्त न्यायाधीशांचा विचार केल्यास ही संख्या सोळावर जाते या राजीनाम्याची कारणे बदली पदोन्नती नाकारणे अशा प्रकारची दिसून येतात दोन हजार सतरा पासून आतापर्यंत राजीनामा दिलेल्या न्यायाधीशांची नावे एकदा जाणून घेऊयात न्यायमूर्ती नक्का बालेयोगी यांनी दोन हजार सतरामध्ये राजीनामा दिला तर न्यायमूर्ती व्ही तहालीरामांनी दोन हजार सिंग यांनी दोन हजार एकोणीस मध्ये राजीनामा दिल्यानंतर न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी यांनी दोन हजार वीस मध्ये राजीनामा दिला त्यानंतर न्यायमूर्ती संगीता दिंगरा सहगल यांनी राजीनामा देत न्यायमूर्ती सुनील कुमार अवस्थी यांनी देखील राजीनामा दिला न्यायमूर्ती शरद कुमार गुप्ता यांनी दोन हजार एकवीस मध्ये राजीनामा दिल्यानंतर न्यायमूर्ती दामा शेषराद्री नायडू यांनी देखील राजीनामा दिला दोन हजार बावीस मध्ये न्यायमूर्ती अजय तिवारी यांनी राजीनामा दिल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रभूषण बरोवालिया यांनी देखील राजीनामा दिला तर त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये न्यायमूर्ती रोहित बी देव यांनी राजीनामा दिला न्यायमूर्ती नक्का बालयोगी यांनी दिलेला राजीनामा दोन हजार अठरा मध्ये मागे घेतला त्यानंतर ते हैदराबाद उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश बनले त्यानंतर निवृत्तीपर्यंत तेथे कार्यरत राहिले न्यायपालिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या न्यायमूर्तीने राजीनामा देण्याच्या घटना आहेत विशेष म्हणजे यातील काही न्यायमूर्तींपुढे महत्वपूर्ण केसेस होत्या न्याय व्यवस्थेतील अशा राजीनाम्यांचे वाढत्या प्रमाणांमुळे न्यायमूर्तींच्यावर कोणत्या प्रकारचा दबाव आहे का या राजीनाम्याची कारणे नेमकी काय आहेत त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आहे का याची चौकशी होणे गरजेचे आहे